मागच्या भागात आपण बघितले की निखिल व त्यांची बायको जया हे आपल्या मुलाला घेऊन कुलदेवतेच्या दर्शनासाठी चालले होते. तसा त्यांचा प्रोग्राम अगोदरच ठरला होता. निखिल ऑफिसमधून आल्यावर आवरून ते निघाले. एकच दिवस सुट्टी असल्यामुळे त्यांनी रात्रीचा प्रवास करण्याचे ठरवले होते. काही दूर गेल्यानंतर अचानक विजांचा कडकडाट व तुफानी वाऱ्यासोबत पाऊस पडायला लागला. दोन्ही बाजूला जंगलात दाट झाडी होती. काळाकुट्ट अंधार व मुसळधार पावसामुळे रस्त्यावर किंचितच मधूनमधून एखादी गाडी जायची. जया निखिलला कुठेतरी थांबूया अशी सांगत होती. निखिल बोलला, अगं इथे कुठे थांबायचं, जवळ हॉटेल पण नाही, 2-3 तासात आपण पोहोचूनच जाऊ. वेगाने गाडी चालवत असताना निखिलने ब्रेक लावला. गाडीसमोर एक बाई हात दाखवत गाडी थांबवत होती. दोघांची नजर त्या बाईकडे गेली. गाडी थांबताच ती बाई गाडीजवळ आली. अहो साहेब, माझे गाव पुढेच आहे, मला तिथपर्यंत येऊ द्या ना, अगोदरच मला खूप उशीर झाला. बस ही निघून गेली व या पावसात एकही गाडी थांबत नाही. माझी मुलं माझी वाट बघत असेल, खूप उपकार होतील हो साहेब, असे म्हणत ती बाई हात जोडून विनवणी करत होती. निखिलने जयाकडे बघितले. तिने तिला गाडीत घ्यायला सांगितले. निखिलने गाडीचे दार उघडत तिला आत बसायला सांगितले. खूप उपकार झाले म्हणत ती बाई गाडीत बसली. जया निखिलजवळ समोर बसली होती व मुलाला मागच्या सीटवर झोपवलेले होते. ती बाई मुलाच्या बाजूला बसली. किती गोड आहे तुमचा मुलगा, जयाने हं करत उत्तर दिले. कुठून आले, कुठे चालले, असे विचारत त्यांच्या गप्पा चालू होत्या. ती बाई तिकडच्या भागाबद्दलची माहिती सांगत होती. त्यांची बोलणे चालू असतानाच निखिलचा मुलगाही जागी झाला. ताई, मी तुमच्या मुलाला घेऊ का व त्याला थोडंसं खेळू का, असे तिने विचारले. जयाने पण हो म्हटले. ती बाई त्यांच्या मुलाला जवळ घेऊन खेळवत होती. त्यांच्याशी बोबड्या शब्दात बोलतही होती. तो मुलगा पण तिच्याशी बघत हुंकार देत होता. किती गोड हसतो म्हणत त्याचे लाड करत होती. निखिल गाडी चालविण्यात मग्न होता. पाऊस थांबण्याची वाट बघत होता. गाडी चालवत असताना झोप येऊ नये म्हणून ते दोघे बोलत बसले होते. बाहेर पावसाचा धोधो आवाज येत होता. अधूनमधून विजांचा कडकडाटही होत होता. गाडी चालवताना अचानक निखिलची नजर समोर लावलेल्या आरशाकडे गेली. तर त्याला फक्त मुलगाच दिसला. परत त्याने मागे वळून बघितले तर ती बाई मुलासोबत खेळत होती. आरशात मुलगा एकटाच का दिसतो? त्याने कपडा घेऊन आरसा पुसला व थोडा खाली करत त्यात बघत होता. पण आरशात फक्त ती एकच बाई दिसत होती. त्याच्या मनात थोडी भीती निर्माण झाली. तो मागे बघायचा व आरशात बघायचा असे 2-3 वेळा केले. पण ती आरशात दिसत नाही हे पाहून तो जास्तच घाबरला. त्या बाईजवळ त्याचा मुलगा होता म्हणून तो तिला काहीच बोलू शकत नव्हता. जया घाबरेल म्हणून तिलाही तो काहीही बोलला नाही. मध्यरात्र झाल्यामुळे रस्त्यावर येणाऱ्या गाड्या फारच कमी झाल्या असल्यामुळे तो गाडीही थांबवू शकत नव्हता. निखिलच्या जीवाची खूप घालमेल होत होती. खूप लांब येऊनसुद्धा कोणतेच गाव रस्त्यात लागले नाही. निखिल आता जास्तच घाबरला होता. त्याने घाबरून परत आरशात बघितले तर त्याचा मुलगा हवेत तरंगताना दिसला. त्याच्या छातीत धाडकन झाले. त्याने लगेच गाडीचा ब्रेक दाबला. तसे त्याचे डोके जोरात स्टेअरिंगवर आदळले. जयाचे डोकेही समोर आदळले व मुलगा पडल्याचा आवाज त्याच्या कानी पडला. त्याच्या डोक्याला इतका मार लागला असल्यामुळे त्याला जागचं हालताही येत नव्हते. त्याने तिच्याकडे बघितले. ती गाडीतून उतरून त्याच्याकडे बघत हसत होती. तिच्या चेहऱ्यात त्याला तो चेहरा दिसताच तो बेहोश झाला. निखिलला तिच्या चेहऱ्यामध्ये कोणता चेहरा दिसला असेल हे जर पाहायचे असेल तर समोरचा भाग पाहायला मिस करू नका. लवकरच भेटूया समोरील भागात. कथा पूर्ण ऐकल्याबद्दल थँक्यू सो मच. धन्यवाद.